भारतीय शिक्षण व्यवस्थेत बदल घडवून आणण्याच्या अनुषंगाने अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या उपाययोजना देशातील केंद्र शासन त्याचबरोबर राज्य पातळीवर राज्य सरकारांच्या माध्यमातून केले जात असल्याचे आपल्याला दिसून येत आहे. भारतीय शिक्षण व्यवस्थेला दिशा देण्याच्या अनुषंगाने विविध शैक्षणिक धोरणे असतील, त्याचबरोबर विविध प्रकारच्या योजना असतील. या योजना या देशातील शिक्षण व्यवस्थेमध्ये सुधारणा घडवून आणण्याच्या दृष्टिकोनातून राबवल्या जात आहेत. यामधीलच एक महत्त्वपूर्ण योजना म्हणजे राष्ट्रीय उच्चतर शिक्षा अभियान किंवा ज्याला आपण रुसा असे म्हणतो. ही योजना भारतात 2013 सर्वप्रथम लॉन्च करण्यात आली. सध्या या योजनेचं तिसरं व्हर्जन इम्प्लिमेंट करण्याच्या मार्गावर आहोत. यालाच आपण रुसा फेज 1, रुसा फेज 2 आणि सध्या सुरू होत असलेली योजना म्हणजेच रुसा फेज 3 असे संबोधतो. सर्वप्रथम भारतात 2013 रुसा स्कीम ही त्या ठिकाणी लॉन्च करण्यात आली. 2018 त्यामध्ये रिव्हिजन करण्यात आले, काही महत्त्वाच्या सुधारणा करण्यात आल्या आणि त्याची अंमलबजावणी करण्यात आली. आणि आता या राष्ट्रीय उच्चतर शिक्षा अभियान म्हणजेच रुसाच्या योजनेमध्ये काही महत्त्वपूर्ण बदल करून जून 2023 याबाबतच्या नवीन गाईडलाईन जारी करण्यात आलेल्या आहेत. अर्थात या गाईडलाईन जारी करत असताना या योजनेमध्ये काही महत्त्वपूर्ण बदल केलेले आहेत व या योजनेचं नामकरण देखील नव्याने करण्यात आलेलं आहे. सध्या ही योजना PM उषा या नावाने ओळखली जाते आहे, म्हणजेच प्रधानमंत्री उच्चतर शिक्षा अभियान असं या योजनेचं नामकरण करण्यात आलेलं आहे. आज आपण प्रामुख्याने या PM उषा योजनेच्या अंतर्गत समाविष्ट असणाऱ्या अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या बाबी, या देशातील उच्च शिक्षण व्यवस्थेमध्ये सुधारणा घडवून आणण्याच्या अनुषंगाने केलेल्या उपाययोजना याबाबतची माहिती घेणार आहोत. भारतात रुसा योजनेची अंमलबजावणी करत असताना निर्माण झालेले वेगवेगळे प्रकारचे प्रश्न, वेगवेगळ्या प्रकारच्या अडचणी समजून घेण्याच्या अनुषंगाने नीती आयोगाने केलेलं जे विश्लेषण आहे व त्यांनी केलेल्या काही रेकमेंडेशन्स आहेत, याच्या आधारे रुसा 3.0 म्हणजेच PM उषा ही योजना तयार करण्यात आलेली आहे. नीती आयोगाने केलेल्या काही रेकमेंडेशन जर आपण त्यामध्ये पाहिल्या तर त्यामध्ये काही महत्त्वाच्या बाबी आपल्याला दिसून येतात, जसे की स्कीम शुड बी रिडिझाईन फॉर रॅशनलायझेशन. या उच्च शिक्षण व्यवस्थेमध्ये काही महत्त्वाचे बदल घडवून आणण्याच्या अनुषंगाने काही रॅशनल असे रिडिझाईन या शिक्षण व्यवस्थेमध्ये करण्याची गरज वर्तवलेली आहे. फोकस ऑन इम्प्रूव्हिंग ग्रॅज्युएट एम्प्लॉयबिलिटी. देशातील उच्च शिक्षण व्यवस्थेमधील हा एक अत्यंत महत्त्वाचा प्रश्न असून जे पदवीधर युवक युवती आहेत की त्यांच्यामध्ये रोजगार क्षमता निर्माण करणं हा एक महत्त्वाचा भाग अपेक्षित आहे. प्रमोशन ऑफ मार्केट लिंक्ड कोर्सेस, इंडस्ट्री कनेक्ट अँड इंटर्नशिप, की ज्या बाबी या उच्च शिक्षण व्यवस्थेमध्ये खूप कमी असल्याचे आपल्याला दिसून येतं की ज्यावरती फोकस करण्याची आवश्यकता वर्तवलेली आहे. त्याचबरोबर की या संपूर्ण व्यवस्थेमध्ये एम्प्लॉयबिलिटीच्या अनुषंगाने एक मॉनिटरिंग सिस्टम असावी, स्किल बेस्ड एज्युकेशनचा अंतर्भाव त्यामध्ये करण्यात यावा, एम्प्लॉयमेंट लीड व्होकेशनल कोर्सेस किंवा त्या प्रकारचे मॉड्यूल्स इंट्रोड्यूस करावेत, प्रमोशन ऑफ टेक्नॉलॉजी इन टीचिंग लर्निंग अँड इव्हॅल्युएशन, ओपन डिस्टन्स लर्निंग इंटरवेन्शन्स यासारख्या बाबीचा अंतर्भाव शिक्षण व्यवस्थेमध्ये व्हावा, सपोर्ट टू इन्स्टिट्यूट फॉर इम्प्रूव्हमेंट इन नॅक एक्रिडेशन्स, प्रमोशन ऑफ हायर अपटेक ऑफ ई लर्निंग व्हर्च्युअल लर्निंग. ई लर्निंगच्या अनुषंगाने व्हर्च्युअल लर्निंगच्या अनुषंगाने विशिष्ट प्रकारच्या काही व्यवस्था निर्माण कराव्यात, प्रमोशन ऑफ कम्युनिटी पार्टिसिपेशन अँड जेंडर सेन्सिटायझेशन. शिक्षण व्यवस्थेमध्ये कम्युनिटी पार्टिसिपेशन हा एक महत्त्वाचा भाग अंतर्भूत करण्यात यावा, अशा काही शिफारशी प्रामुख्याने नीती आयोगाने केलेल्या आहेत.
हे संपूर्ण करत असताना दरम्यानच्या कालावधीमध्ये नॅशनल एज्युकेशन पॉलिसी 2020चा रिपोर्ट त्या ठिकाणी सादर झाला, की ज्याला आपण NEP 2020 असं आपण संबोधतो. यामध्ये काही महत्त्वाचे प्रॉब्लम्स आयडेंटिफाय करण्यात आलेले होते की ज्याचा संबंध PM उषा योजना तयार करत असताना खूप घनिष्ठ पद्धतीने जोडण्यात आलेले आपल्याला दिसून येईल. यामध्ये काही जे प्रॉब्लम्स नोंदवण्यात आलेले होते ते जर आपण पाहिले तर त्यामध्ये पहिला आणि महत्त्वाचा जो प्रॉब्लम आहे तो म्हणजे फ्रॅगमेंटेड हायर एज्युकेशन इकोसिस्टम. या देशामध्ये सध्या अस्तित्वात असणारी जी शिक्षण व्यवस्था आहे ती डिसिप्लिन बेसिक अशा प्रकारचे आर्ट्स, सोशल सायन्स, कॉमर्स, सायन्स अँड टेक्नॉलॉजी अशा प्रकारच्या स्वतंत्र डिसिप्लिन आणि त्या डिसिप्लिनच्या डिग्र्या देणारी महाविद्यालये आणि इन्स्टिट्यूट पाहायला मिळतात. त्याचबरोबर आणखीन एक महत्त्वाचा भाग म्हणजे जे कॉग्निटिव्ह स्किल्स आहेत, लर्निंग आउटकम बेस्ड एज्युकेशन आहे, याचा अभाव त्याच्यामध्ये दिसून येतो. देर इज अ रिजिड सेपरेशन ऑफ डिसिप्लिन्स अँड देर इज अ प्रॉब्लम ऑफ अर्ली स्पेशलायझेशन. NEP रिपोर्टनुसार की आपल्याला त्या ठिकाणी असं दिसून येतं की यामध्ये ग्रॅज्युएशन्स किंवा पोस्ट ग्रॅज्युएशनमध्ये जर आपण पाहिलं तर अशा काही रिजिड स्पेशलायझेशन्स आहेत, डिसिप्लिन्स आहेत, आणि अर्ली स्पेशलायझेशन हा एक मोठा प्रॉब्लेम त्याच्यामध्ये दिसून येतो. त्याचबरोबर अजून एक महत्त्वाचा जो विषय NEP मांडण्यात आलेला आहे तो म्हणजे स्ट्रीमिंग ऑफ स्टुडंट्स इंटू नॅरो एरिया ऑफ स्टडी. काही महत्त्वाच्या छोट्या छोट्या विषयावरती विद्यार्थ्यांना हायर एज्युकेशनमध्ये फोकस करण्यास या ठिकाणी ही यंत्रणा एक विशिष्ट प्रकारचे डायरेक्शन देते. लिमिटेड ॲक्सेस ऑफ द पर्टिक्युलरली इंटू सोशिओ इकॉनॉमिकली डिसअडव्हांटेज एरिया. जे असे एरियाज आहेत की ज्या ठिकाणी सोशिओ इकॉनॉमिक डिसअडव्हांटेज आहेत अशा एरियामध्ये उच्च शिक्षण त्या ठिकाणी पुरेशा प्रमाणात पोहोचलेलं नाही आहे. खूप कमी अशा त्या ठिकाणी हायर एज्युकेशन इन्स्टिट्यूट्स आहेत की ज्या उच्च शिक्षण हे लोकल लँग्वेजेसमधून देत आहेत. लिमिटेड टीचर अँड इन्स्टिट्यूशनल ॲटॉनॉमी, दिस इज ऑल्सो वन ऑफ द प्रॉब्लम ऑफ हायर एज्युकेशन सिस्टम इन इंडिया. भारतात शिक्षकांना आणि त्या संस्थांना उपलब्ध असणारी जी ॲटॉनॉमी आहे ती फार कमी प्रमाणात असल्याची आपल्याला दिसून येते. वेगवेगळ्या प्रकारच्या शासकीय पातळीवरच्या संस्था या शिक्षण संस्थांना डिरेक्ट करतात, त्यांच्यासाठी गाईडलाईन जारी करतात आणि त्याप्रमाणे शिक्षण व्यवस्था चालली पाहिजे अशी अपेक्षा ठेवतात. इनअडिक्वेट मेकॅनिझम फॉर मेरिट बेस्ड करिअर मॅनेजमेंट अँड प्रोग्रेशन ऑफ द फॅकल्टी अँड इन्स्टिट्यूशनल लीडर्स. या शिक्षण व्यवस्थेचे सगळ्यात महत्त्वाचे दोन घटक म्हणजे विद्यार्थी आणि शिक्षक. या शिक्षकांच्या करिअर प्रोग्रेशनच्या बाबत मेरिट बेस्ड करिअर मॅनेजमेंट सिस्टमचा काही अंशी त्या ठिकाणी अभाव दिसून येतो. जे इन्स्टिट्यूशनल लीडर्स आहेत त्यांना प्रमोट करण्याच्या दृष्टिकोनातून पुरेसं मेकॅनिझम अस्तित्वात नाही आहे. लेस फोकस ऑन रिसर्च ॲट मोस्ट युनिव्हर्सिटीज अँड कॉलेजेस. कॉलेज किंबहुना युनिव्हर्सिटीमध्ये देखील संशोधनावरती असणारा जो फोकस आहे तो फार कमी असल्याचं दिसून येतं. काही मोजक्याच युनिव्हर्सिटीमध्ये उत्तम दर्जाचं संशोधन त्या ठिकाणी सुरू आहे. लॅक ऑफ कॉम्पिटिटिव्ह प्री रिव्ह्यूड रिसर्च फंडिंग अक्रॉस द डिसिप्लिन. या देशातल्या शिक्षण व्यवस्थेमध्ये संशोधन क्षेत्रामध्ये फंडिंग करणाऱ्या ज्या एजन्सीज आहेत त्यांची कमतरता दिसून येते. त्याचबरोबर गव्हर्नन्स अँड लीडरशिप याबाबतचे वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न आहेत. इनइफेक्टिव्ह रेग्युलेटरी सिस्टम, दिस इज ऑल्सो वन ऑफ द प्रॉब्लेम इन द इंडियन हायर एज्युकेशन सिस्टम. सगळ्यात महत्त्वाचा एक प्रॉब्लेम म्हणजे लार्ज अफिलिएटिंग युनिव्हर्सिटीज. या देशामध्ये अशा अनेक युनिव्हर्सिटीज आहेत की ज्यांच्याकडे 200, 300, 400 कॉलेजेस या अफिलिएट आहेत. याचा परिणाम उच्च शिक्षणातील दर्जा आणि गुणवत्तेवरती झाल्याचं देखील दिसून येत आहे. अशा अनेक वेगवेगळ्या प्रकारची निदर्शक अशा नोंदी या नॅशनल एज्युकेशन पॉलिसीमध्ये नोंदवलेल्या आहेत. तर या अनुषंगाने त्या ठिकाणी NEP
जे काही महत्त्वाच्या एरियाज, त्याला आपण 5 पिलर्स असं आपण म्हटलेलं आहे, की ज्यावरती फोकस करण्यात आलेला आहे, आणि तो म्हणजे ॲक्सेसिबिलिटी, क्वालिटी, इक्विटी, अकाउंटेबिलिटी अँड एफोर्डेबिलिटी. म्हणजे हे शिक्षण देत असताना की त्या ठिकाणी ॲक्सेसिबिलिटी वाढणं अपेक्षित आहे, क्वालिटी ऑफ हायर एज्युकेशन, इक्विटी, अकाउंटेबिलिटी आणि अफोर्डेबल एज्युकेशन या सर्वांचा मेळ घालण्याचा प्रयत्न या NEPमध्ये करण्यात आलेला आपल्याला दिसून येतो, की ज्यामध्ये प्रामुख्याने स्किल बेस्ड व्होकेशनल एज्युकेशन, एम्प्लॉयबिलिटी, कोर्सेस इन इमर्जिंग एरियाज, इंडस्ट्री अकॅडमी लिंकेजेस, ॲक्रिडेशन ऑफ अनअक्रिडेटेड इन्स्टिट्यूशन्स, चॉईस बेस्ड क्रेडिट सिस्टम, ॲकॅडेमिक रिफॉर्म, ओपन अँड डिस्टन्स लर्निंग, यूज ऑफ ICT, बॅरियर फ्री एज्युकेशन अँड इन्क्रीजिंग GR ग्रॉस एनरोलमेंट रेशो. या काही थ्रस्ट एरियाज आहेत की ज्यावरती प्रामुख्याने नॅशनल एज्युकेशन पॉलिसी 2020मध्ये आपण काम करत आहोत. तर या अनुषंगाने PM उषा योजनेअंतर्गत जे काही महत्त्वाच्या बाबी इंट्रोड्यूस करण्यात आलेले आहेत, त्यामध्ये प्रामुख्याने त्याचे 5 वेगवेगळे विभाग केलेले आहेत. त्यामधला सेक्शन A जो आहे तो इक्विटी, ॲक्सेस अँड इन्क्लुजन या 3 महत्त्वाच्या कीवर्डशी संबंधित आहे. बाय प्रोव्हाइडिंग ॲडिक्वेट अपॉर्च्युनिटीज टू अंडर प्रिव्हिलेज ग्रुप्स, जे असे त्या ठिकाणी अंडर प्रिव्हिलेज ग्रुप्स आहेत की ज्यांना शिक्षणाच्या संधी उपलब्ध झालेल्या नाहीत, त्यांना पुरेशा संधी उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला जाईल. टू प्रमोट द इन्क्लुजन ऑफ वुमेन, मायनॉरिटीज, SC ST OBC अँड स्पेशली एबल्ड पर्सन्स ऑर पीपल, त्यांना याच्यामध्ये इन्क्लूड करण्याचा प्रयत्न केला जाईल. द लँग्वेज बॅरियर फॉर लर्नर मस्ट बी रिमूव्ह. या एज्युकेशनल इन्क्लुजनमध्ये हा एक अत्यंत महत्त्वाचा बॅरियर असल्याचं त्या ठिकाणी NEPने आपले त्या ठिकाणी मत नोंदवलेलं आहे, ऑब्झर्वेशन नोंदवलेलं आपल्याला दिसून येतं, की मातृभाषेतून शिक्षण देण्याची व्यवस्था ही डेव्हलप केली जावी अशा प्रकारची संकल्पना त्याच्यामध्ये मांडण्यात आलेली आहे. ॲडॉप्शन ऑफ मल्टीलिंग्विजम, अनेक वेगवेगळ्या भाषेतून शिक्षण देण्याची व्यवस्था, सच ॲज ए मदर टंग, लोकल लँग्वेज अँड रिजनल लँग्वेजेस ॲज अ मीडियम ऑफ इन्स्ट्रक्शन, अलाउिंग लर्नर टू डेव्हलप अँड आर्टिस्टिक्स क्रिएटिव्ह कल्चरल अँड ॲकॅडमिक पाथ, की विद्यार्थ्यांना केवळ त्या ठिकाणी ॲकॅडमिक फोकस न ठेवता आर्टिस्टिक, क्रिएटिव्ह, कल्चरल आणि ॲकॅडमिक असे वेगवेगळ्या प्रकारचे पाथ त्यांना उपलब्ध करून देण्याची व्यवस्था करावी, जे इक्विटी, ॲक्सेस अँड इन्क्लुजनमध्ये या गोष्टीचा विचार करण्यात आलेला आहे. सेक्शन B मध्ये डेव्हलपिंग क्वालिटी टीचिंग अँड लर्निंग प्रोसेस, हायर एज्युकेशन व्यवस्थेमध्ये दर्जा आणि गुणवत्ता वाढवायची असेल तर या 2 गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या आहेत. त्यासाठी इन्क्लुजन ऑफ इनोव्हेटिव्ह अँड अडॉप्टेबल करिक्युलर स्ट्रक्चर, ते नवीन प्रकारचं, नाविन्यपूर्ण आणि जे स्वीकारता येईल अशा प्रकारचं करिक्युलर स्ट्रक्चर निर्माण करणं, एंगेजिंग इनोव्हेटिव्ह पेडगॉजी, कंटिन्युअस फॉर्मेटिव्ह असेसमेंट या गोष्टींचा विचार करण्यात आलेला आहे, इंटरडिसिप्लिनरी स्टडी अलॉंग विथ द मल्टिपल एंट्री अँड मल्टिपल एक्झिट. इंटरडिसिप्लिनरी स्टडी हा NEPचा महत्त्वाचा गाभा आहे. कोणत्याही पातळीवरती एक्झिट करणं आणि गरजेनुसार एंट्री करण्याची सुविधा यामध्ये देण्याचा विचार NEPमध्ये करण्यात आलेला आहे आणि त्याची अंमलबजावणी सुरू झालेली आहे. PM उषा योजनेच्या अंतर्गत अशा काही इन्स्टिट्यूशनला अपग्रेड करण्याच्या अनुषंगाने, फिजिकल इन्फ्रास्ट्रक्चर असेल, डिजिटल इन्फ्रास्ट्रक्चर असेल, ते अपग्रेड करण्याच्या अनुषंगाने फॅसिलिटी प्रोव्हाइड केल्या जातील. त्याचबरोबर आणखीन एक महत्त्वाचा भाग म्हणजे द PM उषा वुड प्रोव्हाइड द फॅसिलिटीज टू कन्वर्जन ऑफ सिंगल स्ट्रीम हायर एज्युकेशन इन्स्टिट्यूशन इन टू मल्टी स्ट्रीम इन्स्टिट्यूशन. ज्या सिंगल फॅकल्टी कॉलेजेस किंवा इन्स्टिट्यूशन्स आहेत त्यांना मल्टी फॅकल्टी
किंवा मल्टी डिसिप्लिनरी हायर एज्युकेशनल इन्स्टिट्यूटमध्ये कन्वर्ट करण्यासाठी सपोर्ट केला जाईल. इन्स्टिट्यूशन वूड ऑल्सो बी फॅसिलिटेटेड टू फॉर्म अलायन्स विथ दी पंडित मदन मोहन मालवीय नॅशनल मिशन ऑन टीचर्स अँड लर्निंग टीचिंग. ही जी योजना आहे ही योजना टीचर एज्युकेशनच्या संदर्भात आहे. त्याच्यामध्ये अलायन्स क्रिएट करण्याचा प्रयत्न केला जाईल, शेअरिंग ऑफ डिजिटल कंटेंट्स बाय युजिंग UGC HRDC ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट सेंटर्स ऑफ दी युनिव्हर्सिटी ग्रँट्स कमिशन, सपोर्ट फॉर अकॅडमिक बँक ऑफ क्रेडिट ABC सपोर्ट केला जाईल, ॲडॉप्शन ऑफ नॅशनल करिक्युलम फ्रेमवर्क जो UGCने तयार केलेला आहे याच्या ॲडॉप्शनसाठी यामध्ये प्रयत्न केला जाईल, आणि या सर्व माध्यमातून क्वालिटी ऑफ टीचिंग अँड लर्निंग प्रोसेस इम्प्रूव्ह करण्याचा प्रयत्न केला जाईल. पार्ट सी जो आहे तो ॲक्रिडेशन ऑफ नॉन ॲक्रिडेटेड इन्स्टिट्यूशन्स अँड इम्प्रूव्हिंग ग्रेड ऑफ द एक्झिस्टिंग ॲक्रिडेटेड इन्स्टिट्यूशन्स, जे या दोन्हीमध्ये त्या ठिकाणी फोकस केलेला आहे. ॲक्रिडेशन इन्क्रीजेस ट्रस्ट अँड कॉन्फिडन्स. या पॉलिसीच्या अनुसार त्याचं म्हणणं असं आहे की ॲक्रिडेशन हे त्या ठिकाणी त्या इन्स्टिट्यूशनवरचा ट्रस्ट आणि त्यांचा कॉन्फिडन्स वाढवण्यासाठी उपयोग होत असतो, आणि याकरिता नॅक ॲक्रिडेशन हायर लेवल ऑफ ॲक्रिडेशन या दोन गोष्टी महत्त्वाच्या आहेत. अहवालाच्या नुसार ए व्हेरी फ्यू इन्स्टिट्यूशन्स आर पार्टिसिपेटेड इन टू नॅक ॲक्रिडेशन, आणि खूप साऱ्या अशा इन्स्टिट्यूशन्स आहेत की ज्या विदाउट ॲक्रिडेटेड आहेत, आणि काही इन्स्टिट्यूशन्स असे आहेत की ज्यांचा CGPA फार कमी आहे. याकरिता हँडहोल्डिंग पॅटर्न हा त्या ठिकाणी अडॉप्ट केला जाईल की ज्यामध्ये ॲक्रिडेटेड इन्स्टिट्यूशन्स नॉन ॲक्रिडेटेड इन्स्टिट्यूशनला सपोर्ट करतील, ज्या हाय ग्रेड असणाऱ्या इन्स्टिट्यूशन्स आहेत त्या इतर इन्स्टिट्यूशनला सपोर्ट करून त्यांच्या ॲक्रिडेशनची ग्रेड इन्हान्स करण्यासाठी त्यांना सपोर्ट करतील. हा एक महत्त्वाचा पार्ट PM उषा योजनेमध्ये समाविष्ट करण्यात आलेला आहे. फोर्थ पार्ट जो आहे तो म्हणजे ICT बेस्ड डिजिटल इन्फ्रास्ट्रक्चर, यूज ऑफ टेक्नॉलॉजी इन ब्रिजिंग द लँग्वेज बॅरियर बिटवीन टीचर अँड स्टुडंट, क्रिएटिंग डिजिटल लायब्ररीज, पॉप्युलरायझिंग लँग्वेज लर्निंग, इंट्रोड्यूसिंग द ओपन डिस्टन्स लर्निंग प्रोग्राम्स MOOCs, कॅपॅसिटी बिल्डिंग अंडर दी पंडित मदन मोहन मालवीय टीचर अँड ट्रेनिंग प्रोग्राम, स्वयंप्रभा, नॅशनल डिजिटल लायब्ररी, DigiLocker, ई शोध सिंधू अँड व्हर्च्युअल लॅबोरेटरीज, यासारख्या गोष्टीचा अंतर्भाव यामध्ये करण्यात येईल. इन्स्टिट्यूशन वुड बी एनकरेज टू प्रोव्हाइड Wi-Fi फॅसिलिटीज, स्मार्ट क्लासेस अँड व्हर्च्युअल लॅब्स, डिजिटल लिंकेजेस बिटवीन द ॲक्रिडेटेड अँड नॉन ॲक्रिडेटेड कॉलेजेस. थोडक्यात या संपूर्ण शिक्षण व्यवस्थेसाठी डिजिटल इन्फ्रास्ट्रक्चर हे इन्हान्स करण्याच्या दृष्टिकोनातून यामध्ये प्रयत्न केले जातील. पाचवा जो पार्ट आहे तो म्हणजे इन्हान्सिंग एम्प्लॉयबिलिटी थ्रू दी मल्टी डिसिप्लिनरी एज्युकेशन, कोलॅबरेशन बिटवीन इंडस्ट्री अँड ॲकॅडेमिया, कोलॅबरेशन फॉर इनोव्हेशन अँड ग्रोथ इन द करिअर इन करिअर बिल्डिंग, कोलॅबरेशन फॉर स्ट्रेंथनिंग स्किल्स इनोव्हेशन्स अँड एम्प्लॉयबिलिटी अमंग द स्टुडंट्स. PM उषा विल एनकरेज द हायर एज्युकेशन इन्स्टिट्यूशन टू गेट लिंक्ड विथ द इंडस्ट्री. PM उषा विल फोकस ऑन द एस्टॅब्लिशमेंट ऑफ द एम्प्लॉयमेंट सेल टू क्रिएट लिंकेजेस बिटवीन द ॲकॅडेमिया, इंडस्ट्री अँड द मार्केट. इट ऑल्सो इन्श्युअर्स द रिग्रस ट्रॅकिंग अँड मॉनिटरिंग ऑफ द एम्प्लॉयबिलिटी थ्रू द मार्केट लिंक्ड कोर्सेस and emphasizes the development of the cognitive skills and learning outcomes. Ya sampurna vyavasthe madhe multidisciplinary education cha madhyamatun skill education cha madhyamatun vidyarthyana jastit jast rozgaracha sandhi uplabdh karun denyasathi vyavastha nirman keli jail. Tyas barobar ya employability cha anushangane tracking and monitoring system dekhil ubhi karnyacha prayatna yamadhun kela jail.
तर हे महत्त्वाचे त्या ठिकाणी पाच आस्पेक्ट्स आहेत. याच्याकरिता इन्स्टिट्यूशनल स्ट्रक्चर जे पी एम उषाच्या अंतर्गत ठेवण्यात आलेलं आहे. सेंट्रल लेवलला जर आपण पाहिलं तर नॅशनल मिशन अथॉरिटी चेअर्ड बाय एज्युकेशन मिनिस्टर, प्रोजेक्ट अप्रूव्हल बोर्ड, नॅशनल प्रोजेक्ट डिरेक्टरेट, टेक्निकल सपोर्ट ग्रुप, या अथॉरिटी नॅशनल लेवलला असतील. स्टेट लेवलला स्टेट हायर एज्युकेशन काउन्सिल, स्टेट प्रोजेक्ट डिरेक्टरेट, स्टेट टेक्निकल सपोर्ट ग्रुप आणि इन्स्टिट्यूशन लेवलला बोर्ड ऑफ गव्हर्नन्स, प्रोजेक्ट मॉनिटरिंग युनिट, या प्रकारचं इन्स्टिट्यूशनल स्ट्रक्चर या पी एम उषा या योजनेच्या अंतर्गत सजेस्ट करण्यात आलेलं आहे. या योजनेची काही महत्त्वाचे ऑब्जेक्टिव्ह जर आपण पाहिले तर आता आपण ज्या काही महत्त्वाच्या गोष्टी आपण बोललो या सर्वांना एकत्र करून प्रधानमंत्री उच्च शिक्षा अभियान ही योजना त्या ठिकाणी तयार करण्यात आली आहे. टू इम्प्रूव द ओव्हरऑल क्वालिटी ऑफ एक्झिस्टिंग स्टेट हायर एज्युकेशनल इन्स्टिट्यूशन्स, प्रमोटिंग ऑटोनॉमी इन द स्टेट युनिव्हर्सिटीज अँड इम्प्रूव्हिंग गव्हर्नन्स इन द इन्स्टिट्यूशन्स, इम्प्लिमेंटेशन ऑफ एन ए पी, इन्श्युअर गव्हर्नन्स अकॅडमिक अँड एक्झामिनेशन रिफॉर्म्स, एस्टॅब्लिश बॅकवर्ड अँड फॉरवर्ड लिंकेजेस विथ द स्कूल अँड एम्प्लॉयमेंट मार्केट, क्रिएट अँड एनेबलिंग ॲटमॉस्फिअर फॉर रिसर्च अँड इनोव्हेशन, करेक्ट रिजनल इनबॅलन्सेस बाय सेटिंग अप द इन्स्टिट्यूशन इन द अनसर्व्ह अँड अंडर सर्व्हड एरियाज, डेव्हलपिंग इन्फ्रास्ट्रक्चर फॉर ओपन अँड डिस्टन्स लर्निंग, ऑनलाईन डिजिटल मोड ऑफ एज्युकेशन, प्रोव्हाइड ॲडिक्युएट अपॉर्च्युनिटी फॉर द हायर एज्युकेशन टू सोशली डिप्राइव्ड क्लासेस, टू आयडेंटिफाय अँड फिल अप द एक्झिस्टिंग गॅप इन द हायर एज्युकेशन बाय सपोर्ट, इन्हान्सिंग एम्प्लॉयबिलिटी थ्रू द स्किल अँड व्होकेशनलायझेशन ऑफ एज्युकेशन, प्रोव्हाइडिंग बेटर होस्टेल फॅसिलिटी इन रिमोट एरियाज, एस्टॅब्लिशिंग न्यू मॉडल डिग्री कॉलेजेस इन द डिस्ट्रिक्ट वेअर देर आर नो गव्हर्नमेंट अँड गव्हर्नमेंट एडेड इन्स्टिट्यूशन्स, फोकस ऑन मल्टी डिसिप्लिनरी एज्युकेशन. दीज आर दी सम इम्पॉर्टंट ऑब्जेक्टिव्स ऑफ पी एम उषा स्कीम. या ऑब्जेक्टिव फुलफिल करण्याच्या अनुषंगाने या योजनेमध्ये सहा कॉम्पोनंट्स त्यामध्ये देण्यात आलेले आहेत. कॉम्पोनंट वन, द मल्टी डिसिप्लिनरी एज्युकेशन अँड रिसर्च युनिव्हर्सिटी, दॅट इज नोन एज ए मेरू. सेकंड कॉम्पोनंट इज रिलेटेड टू ग्रँट टू स्ट्रेंथनिंग युनिव्हर्सिटीज. थर्ड इज रिलेटेड टू ग्रँट टू स्ट्रेंथन कॉलेजेस. कॉम्पोनंट फोर इज रिलेटेड टू न्यू मॉडल डिग्री कॉलेजेस. Component 5th is related to gender inclusion and equity initiatives, and 6th is related to management monitoring and evaluation and research MMER. हे सहा कॉम्पोनंट्स पी एम उषा योजनेच्या अंतर्गत समाविष्ट करण्यात आलेले आहेत. तर या कॉम्पोनंटचं फायनान्शियल डिस्ट्रीब्युशन जर आपण पाहिलं तर आपल्याला असं दिसून येईल, मल्टी डिसिप्लिनरी एज्युकेशन अँड रिसर्च युनिव्हर्सिटीज करिता टोटल अलॉटमेंट जर आपण पाहिले तर 3,500 कोटी रुपयांची असेल. प्रति युनिट 100 करोड रुपयेची प्रोव्हिजन असून या देशात 35 अशा युनिव्हर्सिटीज उभ्या करण्याचा प्रयत्न या पी एम उषा योजनेच्या अंतर्गत केला जाणार आहे. सेकंड कॉम्पोनंट जो आहे तो ग्रँट टू स्ट्रेंथन द युनिव्हर्सिटीज इज ऑलरेडी एक्झिस्टिंग युनिव्हर्सिटीज, आयदर इट इज ॲक्रिडेटेड ऑर अनएक्रिडेटेड. 73 युनिव्हर्सिटीजना अशा प्रकारचा बेनिफिट मिळेल. प्रति युनिव्हर्सिटी 20 कोटी रुपये मिळतील आणि टोटल त्या ठिकाणी प्रोव्हिजन 1,460 कोटी रुपयांची आहे. ग्रँट्स टू ट्रेंदन कॉलेजेस, देशातल्या 401 कॉलेजेसना त्या ठिकाणी हा बेनिफिट मिळेल. प्रति कॉलेज 5 कोटी रुपये मिळतील. टोटल अलॉटमेंट ही यासाठीची प्रोव्हिजन असेल 2,005 कोटी. ज्या ठिकाणी गव्हर्नमेंट किंवा गव्हर्नमेंट एडेड कॉलेजेस नाहीत अशा जिल्ह्यामध्ये देशभरातले 40 जिल्हे आयडेंटिफाय करून की त्या ठिकाणी न्यू मॉडेल डिग्री कॉलेजेस काढले जातील. असे 40 कॉलेजेस काढण्याचा प्रयत्न या योजनेच्या अंतर्गत होईल. यासाठी प्रति कॉलेज 15 कोटी रुपयाची तरतूद करण्यात आलेली. असे 1,600 कोटी रुपये
40 न्यू मॉडेल डिग्री कॉलेजेससाठी असतील. युनिव्हर्सिटीज अँड कॉलेजेसच्या माध्यमातून जेंडर इन्क्लुजन अँड इक्विटी इनिशिएटिव्ह जे घेतले जातील त्यासाठी काही महत्त्वाचे जे डिस्ट्रिक्ट्स आहेत की ज्या ठिकाणी गर्ल्स इन्क्लुजन आणि इक्विटी इनिशिएटिव्हच्या दृष्टिकोनातून अधिक प्रयत्न करण्याची गरज आहे. अशा 50 जिल्ह्यामध्ये प्रति जिल्हा 10 कोटी रुपये एवढी अलॉटमेंट केली जाईल आणि त्यासाठी 500 कोटी रुपयाची तरतूद करण्यात आलेली आहे. MMER ग्रँट ही त्या ठिकाणी टोटल 161 कोटी रुपयांची असेल. हे ब्रॉड त्या ठिकाणी क्लासिफिकेशन आहे अलॉटमेंट. यामध्ये जर आपण सब कॉम्पोनंट जर पाहिले तर कोणकोणते कॉम्पोनंट्स याच्यामध्ये समाविष्ट होतात तेही आपल्याला पाहावं लागेल. एकूण 43 कॉम्पोनंट याच्यामध्ये आपल्याला सब कॉम्पोनंट दिसतील. पहिला आहे इम्प्लिमेंटेशन ऑफ नॅशनल क्रेडिट फ्रेमवर्क अँड चॉईस बेस्ड क्रेडिट सिस्टम अँड इम्प्लिमेंटेशन ऑफ इलेक्टिव्ह कोर्सेस. मेरूसाठी याचे फंडिंग मिळेल, युनिव्हर्सिटीसाठी याचं फंडिंग मिळेल, कॉलेजेस, डिग्री कॉलेजेस, मॉडेल कॉलेजेस आणि इक्विटीसाठी हे फंडिंग असणार नाही. अकॅडेमिक बँक ऑफ क्रेडिटसाठी मेरू, युनिव्हर्सिटी आणि कॉलेजेसला हे फंडिंग मिळेल. मल्टिपल एंट्री अँड मल्टिपल एक्झिट मेरू, युनिव्हर्सिटी आणि कॉलेजेससाठी असेल. ॲडॉप्शन ऑफ गाईडलाईन ऑफ नॅशनल हायर एज्युकेशनल क्वालिफिकेशन फ्रेमवर्क हे तिन्हीसाठी हे कॉम्पोनंट लागू असेल. क्लस्टरिंग अँड रिसोर्स शेअरिंग बिटवीन द मेरू ही योजना फक्त मेरूसाठी असेल. मल्टी डिसिप्लिनरी एज्युकेशन अँड रिसर्च युनिव्हर्सिटी. क्लस्टरिंग अँड रिसोर्सेस शेअरिंग बिटवीन द कॉन्स्टिट्यूंट कॉलेजेस विद इन ईच मेरू हा कॉम्पोनंट फक्त मेरूसाठी असेल. युझिंग ओपन डिस्टन्स अँड ऑनलाईन लर्निंग प्रोग्राम स्वयं मूक्स हे तिन्हीसाठी हे कॉम्पोनंट्स असतील. डिजिटल नोडल सेंटर्स फॉर द डिजिटायझिंग द अकॅडमिक कंटेंट अँड रिसोर्स डिलिव्हरिंग डिजिटल एज्युकेशन सच एज द स्वयं अँड मूक्स मेरू, युनिव्हर्सिटी अँड कॉलेजेससाठी हा कॉम्पोनंट आहे. इंटर्नशिप, अप्रेंटिसशिप, एम्बेडेड डिग्री प्रोग्राम याकरिता देखील ही प्रोव्हिजन तिन्ही प्रकारच्या हायर एज्युकेशनल इन्स्टिट्यूटसाठी असेल. अल्युमिनाय कनेक्ट पोर्टल याकरिता देखील स्पेशल फंडिंग याच्यामध्ये दिलं जाईल, ते तिन्हीकरिता असेल. MOU साइन विथ द इंडस्ट्री फॉर द इंटर्नशिप, रिसर्च, एंटरप्रेन्योरशिप, एम्प्लॉयमेंट हा सब कॉम्पोनंट जो आहे तो मेरू आणि फक्त युनिव्हर्सिटीसाठी असेल, कॉलेजेससाठी तो कॉम्पोनंट नाही. रिसर्च अँड डेव्हलपमेंट सेल मेरू आणि युनिव्हर्सिटीसाठी हा कॉम्पोनंट आहे. अकॅडेमिक अँड रिसर्च कोलॅबरेशन बिटवीन इंडियन अँड फॉरेन हायर एज्युकेशनल इन्स्टिट्यूशन्स याकरिताचं फंडिंग मेरू आणि युनिव्हर्सिटीला असेल. ऑफिस ऑफ इंटरनॅशनल अफेअर्स ॲज वन स्टॉप ऑफिस फॉर ऑल ॲक्टिव्हिटीज रिलेटेड टू इंटरनॅशनल मोबिलिटी स्टुडंट अँड फॅकल्टी मेरू आणि युनिव्हर्सिटीसाठी हा कॉम्पोनंट आहे. पार्टिसिपेशन इन NIRF मेरू आणि कॉलेजेससाठी हा ऑप्शन असेल. ॲडॉप्शन ऑफ गाईडलाईन ऑफ UGC ऑन द इन्स्टिट्यूशनल डेव्हलपमेंट प्लॅन तिन्हीसाठी हा कॉम्पोनंट असेल. कोर्सेस इन इंडियन लँग्वेज याच्याकरिता जो फोकस राहील तो मेरू आणि युनिव्हर्सिटीसाठी राहील. एम्बेडेड इंडियन नॉलेज सिस्टम इन द करिक्युलम मेरू आणि युनिव्हर्सिटीसाठी हा ऑप्शन आहे. इंट्रोडक्शन अँड ॲक्सेस टू द ऑनलाईन ERP पोर्टल समर पोर्टल हे मेरू, युनिव्हर्सिटी आणि कॉलेजेससाठी हा ऑप्शन असेल. इव्हॅल्युएशन रिफॉर्म हा तिन्हीसाठी असेल. स्मार्ट क्लासरूम, कम्प्युटर लॅब, वायफाय फॅसिलिटी हा त्या ठिकाणी मेरू, युनिव्हर्सिटी, कॉलेजेस आणि मॉडेल डिग्री कॉलेजेस या चौघांच्यासाठी ऑप्शन असेल. ऑनलाईन ट्रेनिंग ऑफ टीचर्स हा मेरू, युनिव्हर्सिटी आणि कॉलेजेससाठी ऑप्शन असेल. कोर्सेस, ई कोर्सेस, करिक्युलम अँड पेडगॉगी रिफॉर्म अँड MOU करिता युनिव्हर्सिटी अँड मेरूकरिता फंडिंग मिळेल. सेटिंग अप स्टार्टअप इन्क्युबेशन सेंटर्स अँड टेक्नॉलॉजी डेव्हलपमेंट सेंटर्स फॉर स्किल बेस्ड कोर्सेस विथ द हेल्प ऑफ इंडस्ट्रीज अँड MSMEs सर्व प्रकारच्या युनिट्ससाठी हा कॉम्पोनंट ॲप्लिकेबल आहे. सर्टिफिकेशन कोर्सेस एम्बेडेड इन द टीचिंग युनिव्हर्सिटी आणि मेरूसाठी ऑप्शन आहे. वेल इक्विप्ड रिसर्च लॅबॉरेटरीज, डिजिटल लायब्ररी विथ द सबस्क्रिप्शन टू द रेप्युटेड जर्नल्स मेरू
युनिव्हर्सिटी कॉलेजेस अँड मॉडेल डिग्री कॉलेजेसकरिता ऑप्शन असेल. ब्रिज कोर्स फॉर सोशिओ इकॉनॉमिकली डिसअडव्हान्टेज ग्रुप्स हा युनिव्हर्सिटी आणि मेरूकरिता ऑप्शन असेल. ऑनलाईन पोर्टल फॉर द स्टुडंट सर्व्हिस अटेंडन्स अकॅडमिक रेकॉर्ड होस्टेल रिलेटेड सर्व्हिसेस कंप्लेंट रजिस्ट्रेशन एक्सेट्रा. मेरू युनिव्हर्सिटी अँड मॉडेल डिग्री कॉलेजसाठी ऑप्शन असेल. प्लेसमेंट ट्रेनिंग अँड सर्टिफिकेशन प्रोग्राम स्ट्रक्चरल रिफॉर्म अकॉर्डिंग टू इन्क्रीज इंडस्ट्री रेडी कोर्सेस अँड इंडस्ट्री अकॅडमी लिंकेजेस हा देखील मेरू आणि युनिव्हर्सिटीसाठी ऑप्शन असेल. कन्स्ट्रक्शन रिनोव्हेशन ऑफ द इन्फ्रास्ट्रक्चर ऑफ द इन्स्टिट्यूट हा चारी कॉम्पोनंटसाठी हा सब कॉम्पोनंट असेल. परचेस ऑफ नेसेसरी इक्विपमेंट फॉर द इन्स्टिट्यूट चारीसाठी हा सब कॉम्पोनंट अवेलेबल आहे. होस्टेल अँड ॲड्युकेट टॉयलेट फॅसिलिटी फॉर द स्टुडंट स्पेशली फॉर वुमेन ट्रान्सजेंडर स्पेशली एबल पर्सन इन द कॅम्पस अँड स्पेशल फॅसिलिटीज हा कॉम सब कॉम्पोनंट पाचही घटकांसाठी असेल. ओपन स्टेम कोर्सेस सायन्स टेक्नॉलॉजी इंजिनिअरिंग अँड मॅथमॅटिक्सचे कोर्सेस मेयू युनिव्हर्सिटी आणि कॉलेजेसकरिता हा सब कॉम्पोनंट अवेलेबल असेल. एनकरेजमेंट ऑफ द इन्क्रीजिंग गर्ल्स पार्टिसिपेशन इन द स्टेम मेरूकरिता हा ऑप्शन स्पेशली असेल आणि जेंडर इक्विटीकरिता असेल. व्होकेशनल कोर्सेस फॉर द 21st सेंचुरी स्किल इंटर्नशिप ट्रेनिंग डोनेशन ऑफ द न्यू कोर्सेस रिगार्डिंग द व्होकेशनल एज्युकेशन मेरू युनिव्हर्सिटी आणि कॉलेजेसकरिता हा सब कॉम्पोनंट असेल. ट्रेनिंग ऑफ गर्ल इन सेल्फ डिफेन्स फिजिकल एज्युकेशन क्लासेस मेरू आणि जेंडर अँड इक्विटी कॉम्पोनंट जे काही युनिट घेतली त्यांच्याकरिता हे असेल. अवेअरनेस अँड सेन्सिटायझेशन प्रोग्राम हा देखील मेरू आणि जेंडर अँड इक्विटीमध्ये असेल. लीगल सपोर्ट सेल अँटी हॅरेसमेंट सेल अवेअरनेस जनरेशन प्रोग्राम वुमेन सेल अँटी रॅगिंग सेल हे देखील मेरू आणि जेंडर इक्विटीमध्ये हा कॉम्पोनंट असेल. फोकस ऑन स्किल अँड व्होकेशनलायझेशन ट्रेनिंग वर्कशॉप प्लेसमेंट फॉर फिमेल अँड ट्रान्सजेंडर्स हा देखील मेरू आणि जेंडर अँड इक्विटी कॉम्पोनंटमध्ये हे सब कॉम्पोनंट्स असतील. फॅसिलिटेशन ऑफ वुमेन्स ॲक्सेस टू दी व्होकेशनल टेक्निकल प्रोफेशनल एज्युकेशन अँड इमर्जिंग टेक्नॉलॉजीज करिक्युलम अँड पेडागॉजी रिफॉर्म्स ओपनिंग द स्टेम कोर्सेस अँड एनकरेजमेंट ऑफ द इन्क्रीजिंग गर्ल्स पार्टिसिपेटिंग टू सच कोर्सेस यामध्ये देखील मेरू आणि जेंडर अँड इक्विटी एफर्ट्समध्ये त्याचा समावेश असेल. प्रोव्हाइडिंग स्पेशल कन्व्हिनियन्स फॅसिलिटी फॉर द फिमेल अँड ट्रान्सजेंडर इम्प्रूव्हिंग सोशल स्किल्स ऑनलाईन क्लासेस अँड मेंटॉरशिप प्रोग्राम ह्या देखील या दोन कॉम्पोनंटसाठी अवेलेबल असेल. तर असे त्या ठिकाणी वेगवेगळे सब कॉम्पोनंट्स याच्यामध्ये आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतील की ज्याचा बेनिफिट त्या ठिकाणी या ॲक्टिव्हिटीमध्ये पार्टिसिपेट होणाऱ्या युनिव्हर्सिटीज अँड कॉलेजेसना त्या ठिकाणी घेता येऊ शकेल. नेगेटिव्ह लिस्ट ऑफ द ॲक्टिव्हिटी दॅट वुड नॉट बी प्रपोज्ड ऑर सपोर्टेड अंडर दी PM उषा पेमेंट ऑफ सॅलरी पेन्शन बेनिफिट रिकरिंग अँड नॉन रिकरिंग कॉस्ट ऑफ द प्रोजेक्ट अंडर दी स्कीम सेलिब्रेशन ऑफ सेलिब्रेशन कॉलेज बेस्ड ऑन्युअल डेज ग्रॅज्युएशन डे एटसेट्रा स्कॉलरशिप फेलोशिप स्टायपेंड यासाठी हे पैसे देता येणार नाहीत. हे काही नेगेटिव्ह लिस्ट आहेत की ज्यासाठी हे फंड्स अवेलेबल असणार नाही. शॉर्टलिस्टिंग क्रायटेरिया जर आपण त्या ठिकाणी पाहिले तर त्यासाठी प्रत्येक कॉम्पोनंटसाठी शॉर्टलिस्टिंग क्रायटेरिया हे कॉम्पिटिटिव्ह मेथडनी त्या ठिकाणी घेतले जातील. म्हणजे त्या त्या राज्य सरकारच्या स्टेट प्रोजेक्ट अप्रुव्हल बोर्डामध्ये या पार्टिसिपेट होऊ इच्छिणाऱ्या इन्स्टिट्यूशनचे ग्रेडिंग केलं जाईल आणि त्याच्यामधल्या कॉम्पिटिटिव्ह मेथडप्रमाणे हे युनिट्स सिलेक्ट केले जातील. यामध्ये काही महत्त्वाच्या बाबी दिलेल्या आहेत की ज्या मेरूसाठी लागू असणाऱ्या आपण सुरुवातीला पाहणार आहोत. ओनली द ॲक्रिडेटेड स्टेट गव्हर्नमेंट युनिव्हर्सिटीज वुड बी एलिजिबल म्हणजे या मेरूसाठी फक्त स्टेट गव्हर्नमेंटच्या युनिव्हर्सिटी एलिजिबल असतील. त्याला प्रायव्हेट युनिव्हर्सिटी एलिजिबल असणार नाही. शॉर्टलिस्टिंग क्रायटेरिया इंडिकेटर्स अँड वेटेज जे असेल त्यामध्ये नॅक ग्रेडिंगसाठी A+ किंवा A++ असेल तर त्याला 100 मार्क्स आहेत, ए ग्रेडिंगला 75, B++ 50 आणि त्याच्या बिलो असेल तर 0. NIRF रँकिंग 2023 मधलं जे आहे युनिव्हर्सिटी कॅटेगरीमधलं
ते जर त्या ठिकाणी 1 ते 50 मध्ये असेल तर 100, आणि 151 ते 200 मध्ये 40, म्हणजे 100, 80, 60, 40 आणि 0 याप्रमाणे मार्क्स मिळतील. सी कॉम्पोनंट म्हणजे स्टुडंट्स एनरोलमेंट ऑफ द युनिव्हर्सिटी विथ द जेंडर्स ग्रेटर स्टुडंट एनरोलमेंट विथ बी गिवन प्रेफरन्स विथ द फॉलोइंग वेटेज. 5,000 पेक्षा जास्त विद्यार्थी असतील तर 100 मार्क्स, आणि 3,000 पेक्षा कमी असतील तर 0 मार्क्स. 100, 80, 60 असं त्या ठिकाणी असेल. डी मध्ये नंबर ऑफ डिपार्टमेंट्स इन द युनिव्हर्सिटी युनिव्हर्सिटी विथ द ग्रेटर नंबर ऑफ द डिपार्टमेंट वुड बी गिवन प्रेफरन्स विथ द फॉलोइंग वेटेज. जर त्या युनिव्हर्सिटीमध्ये 25 किंवा त्यापेक्षा अधिक डिपार्टमेंट्स असतील तर 40 मार्क, 20 ते 24च्या दरम्यान 30 मार्क, 15 ते 19च्या दरम्यान 20 मार्क, आणि बिलो 15 असतील तर 0 मार्क्स असतील. म्हणजे हे डिपार्टमेंट्स जेवढे जास्त असतील तेवढा त्या ठिकाणी यामध्ये शॉर्टलिस्टिंग होण्याची पॉसिबिलिटी जास्त असेल. ई पार्टमध्ये डिपार्टमेंट वाईज फॅकल्टी पोझिशन फिल इन द रेग्युलर मोड, जे हा एक अत्यंत महत्त्वाचा मुद्दा यामध्ये राहील की प्रत्येक डिपार्टमेंटमध्ये उपलब्ध असणाऱ्या पोझिशन या रेग्युलर मोडमध्ये भरलेल्या आहेत का, आणि त्याचं परसेंटेज किती असेल त्यावरती हे मार्किंग असणार आहे. युनिव्हर्सिटी विथ द लार्ज फॅकल्टी पोझिशन फिल्ड इन द रेग्युलर मोड विल बी गिवन प्रेफरन्स. हे ज्यांच्याकडे 75 टक्क्यापेक्षा अधिक पोझिशन ह्या प्रॉपरली भरलेल्या असतील त्यांना 50 मार्क, 70 ते 74मध्ये 40, 60 ते 70मध्ये 30, 50 ते 60मध्ये 20, आणि त्याच्या खाली जर असेल म्हणजे जर बिलो 50 असेल तर 0 मार्क्स मिळतील. जे ज्या कॉलेजेसमध्ये ज्या युनिव्हर्सिटीजमध्ये 50 टक्क्यापेक्षा कमी पोस्ट भरलेल्या आहेत त्यांना 0 मार्क मिळतील. ॲपमध्ये डिपार्टमेंट वाईज टीचर पीपल रेशो जो आहे, स्टुडंट टीचर रेशो जो आहे, तो त्या ठिकाणी 1:1 ते 1:19 या दरम्यान असेल तर 50 मार्क्स, 1:29 पर्यंत असेल तर 40 मार्क, 1:30 ते 1:39 पर्यंत असेल तर 30 मार्क, आणि 1:39 किंवा त्यापेक्षा जर त्या ठिकाणी कमी असेल तर त्या ठिकाणी जास्त असेल तर त्याला 0 मार्क्स असतील. आता हा देखील पार्ट जर आपण पाहिला तर शिक्षक भरतीवरती अवलंबून असणारा हा पार्ट आहे, आणि त्याचा परिणाम हा शॉर्टलिस्टिंगवरती त्या ठिकाणी होणार आहे. जी पार्टमध्ये प्रायर सपोर्ट अंडर दी एनी फेज ऑफ द रुसा, रुसामध्ये यापूर्वी जर त्या ठिकाणी फंड्स मिळाले असतील तर त्यासाठी देखील, परंतु त्याचं कम्प्लिशन सर्टिफिकेट असणं अत्यंत आवश्यक आहे. यासाठी 100, 80, 50, 20, 0 अशा मार्कांची त्या ठिकाणी प्रोव्हिजन करण्यात आलेली आहे. अवेलेबल फॅसिलिटीज ॲक्टिव्हिटीज विथ द युनिव्हर्सिटीज, की यामध्ये खूप साऱ्या ॲक्टिव्हिटीज त्या ठिकाणी देण्यात आलेल्या आहेत, त्यास प्रत्येकासाठी मार्क्स दिलेले आहेत. इम्प्लिमेंटेशन ऑफ करिक्युलम फ्रेमवर्क अँड क्रेडिट स्ट्रक्चर, अडॉप्शन ऑफ अकॅडमिक बँड कॉप क्रेडिट, अडॉप्शन ऑफ मल्टिपल एंट्री अँड एक्झिट, अडॉप्शन ऑफ गाईडलाईन ऑफ NSQF, CBCS, ओपन डिस्टन्स, डिजिटल नोडल सेंटर, इंटर्नशिप अप्रेंटिसशिप, एल्युमिने कनेक्ट, MOU, रिसर्च अँड डेव्हलपमेंट सेल, अकॅडमिक अँड रिसर्च कोलॅबरेशन, अडॉप्शन ऑफ गाईडलाईन बाय द UGC, इंट्रोडक्शन ऑफ द ॲक्सेस ऑफ ERP, रेग्युलर ट्रेनिंग ऑफ द टीचर, सेटिंग ऑफ द इन्क्लुजन सेंटर, प्लेसमेंट ट्रेनिंग अँड सर्टिफिकेशन प्रोग्राम्स, वोकेशनल कोर्सेस इन द 21st फॉर द 21st सेंचुरी, अवेअरनेस अँड सेन्सिटायझेशन, लीगल सपोर्ट, एंटी हॅरेसमेंट सेल, एंटी रॅगिंग सेल, वुमेन सपोर्ट सेल, इंटरनल रेव्हेन्यू जनरेशन बाय द हार्नेसिंग द प्रायव्हेट फंडिंग सच एज द CSR एक्सेट्रा. या प्रत्येकासाठी 5-5 मार्कांचं वेटेज त्याच्यामध्ये ठेवण्यात आलेलं आहे. कॉम्पोनंट 2 जर आपण पाहिला तर तो आहे ग्रँट्स टू द स्ट्रेंथनिंग द युनिव्हर्सिटीज ओनली फॉर द स्टेट युनिव्हर्सिटीज. यामध्ये त्या ठिकाणी सिच्युएटेड इन द फोकस एरिया, जे फोकस डिस्ट्रिक्ट असतील त्याला 100 मार्क, फोकस डिस्ट्रिक्टच्या बाहेर असेल तर 10 मार्क. प्रायर सपोर्ट अंडर दी फेज ऑफ रुसा, त्यासाठी मार्क्स यामध्ये देण्यात आलेले, अर्थात यासाठी कम्प्लिशन सर्टिफिकेट अपेक्षित आहे. स्टुडंट एनरोलमेंटवरती देखील हे मार्क्स डिपेंड आहेत. 5,000 पेक्षा अधिक विद्यार्थी असतील तर 100 मार्क्स, आणि 1,000 पेक्षा कमी विद्यार्थी असतील तर 0 मार्क्स. नंबर ऑफ डिपार्टमेंट्स इन द युनिव्हर्सिटी 25, म्हणजे तेच क्रायटेरिया तुम्हाला या ठिकाणी दिसतील. त्याचबरोबर त्या ठिकाणी
जो सँक्शन पोस्ट आणि फील्ड पोस्ट याचा रेशो जो आहे त्यासाठी देखील 30-20, 30-25-20-15-5 असे मार्क्स आहेत. स्टुडंट टीचर रेशो जेवढा त्या ठिकाणी कमीत कमी असेल तेवढे जास्त मार्क्स, आणि जर रेशो जास्त असेल तर कमी मार्क्स याच्यामध्ये असतील. एका 60 जर असेल तर त्या ठिकाणी 5 मार्क्स असतील. शॉर्टलिस्टिंग क्रायटेरिया आणि इंडिकेटरमधले जर आपण पाहिलं तर प्रायोरिटी विड बी गिवन टू युनिट इन द फोकस डिस्ट्रिक्ट. आता हा कॉम्पोनंट नंबर थर्ड आहे, ग्रँट्स टू दी स्ट्रेंथन द कॉलेजेस, जे मोस्टली त्या ठिकाणी कॉलेजेसच्या दृष्टिकोनातून हा महत्त्वाचा पार्ट राहील. त्यातला पहिला क्राइटेरिया जो आहे तो म्हणजे ते कॉलेज कोणत्या डिस्ट्रिक्टमध्ये आहे, ज्यामध्ये त्या ठिकाणी गव्हर्नमेंट अँड गव्हर्नमेंट एडेड कॉलेजेस फार कमी आहेत अशा डिस्ट्रिक्टमध्ये जर ते कॉलेज असेल तर त्याला आपण त्या ठिकाणी फोकस डिस्ट्रिक्ट म्हणतो, आणि त्या फोकस डिस्ट्रिक्टमध्ये असणाऱ्या कॉलेजेसला ॲटोमॅटिकली ही 100 मार्क्स मिळतील. जर त्याच्यामध्ये नसेल तर त्याला 10 मार्क्स असतील. प्रायर सपोर्ट अंडर द एनी फेज ऑफ द रूसा, कॉलेज हॅज नॉट बीन प्रिव्हियसली अप्रूव्ड अंडर एनी कॉम्पोनंट ऑफ रूसा, त्याला 100 मार्क्स आहेत. म्हणजे ज्यांना यापूर्वी कसल्याही प्रकारची ग्रँट दिली गेलेली नाही आहे अशा कॉलेजेसना यामध्ये प्रायोरिटी. ॲप्रुव्हल ओनली वन्स अंडर द रूसा बट नॉट रिलीज्ड एनी सेंट्रल शेअर बाय द मिनिस्ट्री सो फार, 80 मार्क्स. ॲप्रुव्हल आयदर वन्स ऑर मोर अंडर द रूसा बट हॅज ऑलरेडी युटिलाइज द फुल अमाऊंट अप्रूव्ड अँड हॅज सबमिटेड कम्प्लिशन सर्टिफिकेट, द 40 मार्क्स. Approval only once under the RUSA but the full amount approved not yet utilized and completion certificate not yet submitted, only 10 marks. Approval more than once under the RUSA but the full amount approved not yet utilized and completion certificate not yet submitted, 5 marks. या प्रमाणे त्याचे अलॉटमेंट असेल. स्टुडंट एनरोलमेंटमध्ये तेच सेम क्रायटेरियाज याच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतील, 60-20 मार्क्स असतील. नंबर ऑफ डिपार्टमेंट्स 15 किंवा जास्त डिपार्टमेंट असतील तर 40 मार्क, 11-14 साठी 30 मार्क, आणि 5-10 साठी 20 मार्क्स याच्यामध्ये असतील. डिपार्टमेंट वाईज फॅकल्टी पोझिशन यासाठीचा क्रायटेरिया थोडासा हायर आहे. अबाव 80 जर असेल परसेंटेज फिलअप पोस्टचं तर 30 मार्क. त्याचबरोबर त्या ठिकाणी 80-84 दरम्यान असेल 25 मार्क, बिलो 50 असेल तर त्या ठिकाणी फक्त 5 मार्क्स असणार आहेत. म्हणजे हा एक मोठा प्रश्न त्या ठिकाणी कॉलेजेससमोर सध्या असू शकेल, कारण बहुतांश कॉलेजेसमध्ये त्या ठिकाणी 40-60% पोस्ट ह्या वेकंट आहेत, आणि त्याचा परिणाम त्या ठिकाणी ते ग्रेडिंगवरती शॉर्टलिस्टिंगवरती होण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर त्या ठिकाणी एफमध्ये स्टुडंट टीचर रेशो हा देखील त्या ठिकाणी टीचर जर फुलफिल नसतील तर हा मोठा एक प्रॉब्लेम त्या ठिकाणी ग्रेडिंगच्या बाबतीमध्ये येणार आहे. एका 60 असेल तर 5 मार्क, एका 40 असेल तर 15 मार्क, एका 30 असेल तर 20, एका 20 असेल तर 25, एका 1 किंवा एका 19 पर्यंत असेल तर 30 मार्क्स असतील. कोलॅबरेशन विथ द लोकल इंडस्ट्रीज अँड रिसर्च इंटर्नशिप प्लेसमेंट अँड अप्रेंटिसशिप फॉर द फॉलोइंग वेटेज, जर त्या ठिकाणी विथ एक्झिस्टिंग लिंकेजेस असतील तर त्याला 25 मार्क, विथ स्कोप फॉर लिंकेज असेल तर 15 मार्क, आणि विदाउट लिंकेज असेल तर 0 मार्क्स असतील. डिस्ट्रिक्ट विदाउट, आता हा एक चौथा कॉम्पोनंट, म्हणजे तिसरा कॉम्पोनंट जिथे संपला, चौथा कॉम्पोनंट जो आहे तो म्हणजे न्यू मॉडेल डिग्री कॉलेजेस, की ज्या ठिकाणी सध्या कॉलेजेस नाही आहेत अशा ठिकाणीच हे कॉलेजेस दिले जातील, आणि त्यासाठीचा देखील क्रायटेरिया याचप्रमाणे त्या ठिकाणी असणार आहे. यामध्ये ॲक्विजिशन ऑफ लँड विथ द स्टेट डिपार्टमेंट ऑफ हायर एज्युकेशन यासाठी 50 मार्क्स आहेत. क्लिअर लँड टायटल इज नॉट ऑब्टेन, 0 मार्क्स असतील. इथे तुमच्याकडे लँड असणं देखील 3-5 एकर जमीन तुमच्याकडे असणं अत्यंत आवश्यक आहे. रुरल एरियामध्ये असेल तर 7-10 एकर जमीन असेल तर त्या ठिकाणी प्रायोरिटीने आपल्याला याचा विचार केला जाईल. टार्गेट इनटेक कपॅसिटी जी आहे ती त्या ठिकाणी प्रोबॅबल इनटेक जी आहे ती 1000-1000 पेक्षा जास्त होणं शक्य असेल तर त्या ठिकाणी 25 मार्क, लेस दॅन 500 होणार असेल तर त्या ठिकाणी 5 मार्क्स असतील. अवेलेबिलिटी ऑफ सिविक फॅसिलिटीज इन द प्रपोज्ड मॉडेल डिग्री कॉलेज एरिया, म्हणजे त्यामध्ये वॉटर फॅसिलिटी आहे, इलेक्ट्रिसिटी आहे, इंटरनेट कनेक्टिव्हिटी आहे, त्याचबरोबर त्या ठिकाणी रोड फॅसिलिटी आहे,
नियर हॅबिटेशन आहे, नो फॅसिलिटीज, तर 0 मार्क्स म्हणजे यासाठी असे क्रायटेरिया देण्यात आलेले आहेत. प्री कोलॅबरेशन विथ द लोकल इंडस्ट्रीज हा देखील कॉम्पोनंट इकडे असेल. पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप असेल तर त्यासाठी त्या ठिकाणी मार्क्स देण्यात आलेले आहेत आणि त्यानुसार आपण मॉडेल डिग्री कॉलेजचा प्रस्ताव करू शकतो. फिफ्थ कॉम्पोनंट जो आहे तो जेंडर इन्क्लुजन अँड इक्विटी इनिशिएटिव्हसाठी आहे. डिस्ट्रिक्ट वुड बी टेकन ॲज अ युनिट अँड नॉट इंडिव्हिज्युअल इन्स्टिट्यूशन. म्हणजे हा जो कॉम्पोनंट आहे तो होल एंटायर डिस्ट्रिक्टसाठी असेल, तो इंडिव्हिज्युअल इन्स्टिट्यूटसाठी असणार नाही. त्यामध्ये त्या ठिकाणी क्राइटेरिया जे दिलेले आहेत ते सिच्युएटेड इन द फोकस डिस्ट्रिक्ट 100 मार्क्स, नॉट सिच्युएटेड इन टू फोकस डिस्ट्रिक्ट 10 मार्क्स ओनली. इफ द प्रपोजल कंटेन्स इन इन्फ्रास्ट्रक्चरल ॲक्टिव्हिटी द प्रपोजल विथ द बेटर लँड अवेलेबिलिटी अंडर द इन्फ्रास्ट्रक्चर वुड बी प्रेफर्ड विथ दी फॉलोइंग वेटेज. इफ क्लिअर लँड टायटल, क्लिअर लँड टायटल असेल 20 आणि नसेल तर 0 मार्क्स. जेंडर इन्क्लुजन अँड इक्विटी इनिशिएटिव्हमध्ये फिमेल जी आर ग्रॉस एम्प्लॉयमेंट रेशो विद इन द एज ऑफ 18 to 23 मध्ये जर त्या ठिकाणी अशी स्थिती असेल की 30 किंवा 30 पेक्षा जास्त असेल तर 40 मार्क आणि बिलो 9.9 असेल तर 0 मार्क. हे त्या ठिकाणी ग्रॉस एनरोलमेंट रेशोची सिच्युएशन आहे. त्याचबरोबर SC ST ट्रान्सजेंडर यांचा जो GAR आहे की याच्याबाबतचे जे काही इंडिकेटर्स दिलेले आहेत त्याप्रमाणे जेंडर इन्क्लुजन अँड इक्विटी इनिशिएटिव्हमध्ये शॉर्टलिस्टिंग होईल. तर या पद्धतीनं त्या ठिकाणी अनेक वेगवेगळे सब कॉम्पोनंट्स देण्यात आलेले आहेत. त्यामध्ये तिन्ही प्रकारामध्ये शॉर्टलिस्टिंग करण्याचे क्रायटेरियाज दिलेले आहेत. हे सर्व क्रायटेरिया आपण फॉलो करून PM उषा योजनेसाठी आपण त्या ठिकाणी अप्लाय करू शकणार आहोत आणि त्याचे बेनिफिट्स की आपल्या विद्यार्थ्यांना आपण देऊ शकणार आहोत. धन्यवाद.